कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं. मात्र दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी नक्की मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होतोय. जालन्यातील बदनापूरचे 2 एकर जमिनीचे मालक असलेले हे शेतकरी आहेत सुधाकर जराड. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचं 62,000 रुपयांचं कर्ज काढलंय. राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर जराड यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. मात्र अजूनही त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सरकारकडून ही रक्कम खात्यावर जमा होणार तरी कधी असा प्रश्न त्यांना सतावतोय. बँकेचं कर्ज काढतो SBI चं, ते काढ 62,000, इथं खर्च झालं 43,000 रुपये वरच गेला. काही उत्पन्न नाही, काही नाही. आणि शेती आहे थोडीशी 2 एकर, ते काय पाण्यामुळं काही अडचण येईल, गॅस लाईनच गॅप हे अमुक तमुक. ही व्यथा केवळ एकट्या जराड यांची नाही, मराठवाड्यातल्या गाबागाबातल्या शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची पहिली यादी ही जाहीर केली. मात्र यादीवरच्या एकाही शेतकऱ्याला अजून कर्जमाफीचा लाभ नाही. त्यामुळे शेतकरी फक्त सरकारकडून येणाऱ्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्याचे का रोज आपल्या घरची भाकर खायची, रोज बँकेत जायचं, दिवसभर तिथं उभं राहायचं आणि संध्याकाळी आपलं निराश होऊन घरी जायचं. घरी जाऊन आपली विचारते काय झालं आपल्या लोनचं, काय नाही, जे रोजचंच होतं आपलं तेच, सकाळ दुपार संध्याकाळ तेच काम, जायचं बँकेत वापस यायचं. म्हणजे एक प्रकारची शेतकऱ्याला नोकरीच लागलेली आहे आता सध्या. जोपर्यंत जेव्हापासून शासनानं सांगितलं कर्जमाफी देऊ, रोज आपला शेतकरी उठतो, बँकेत जातो, घरी येतो, बँकेत जातो, घरी येतो. शेतकरी रोज बँकेत जातात, यादी पाहून घेतात का पैसे आले का, रोज मॅनेजरकडे जाऊन राहिले पण पैसे काही अद्याप आले नाही. शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर गव्हर्नमेंटने जमा करावे बँकेत, तेव्हा व्याज बंद होऊन जाईल. शेतकरी फार दुष्काळ परिस्थितीत आहे. कर्जमाफीची घोषणा होऊन आता महिने उलटले, मात्र शेतकऱ्यांना अजूनही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय. अखेर कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्षात पडणार तरी कधी हा खरा प्रश्न आहे. नितेश महाजन, झी मीडिया, जालना.